आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल संत वहनारी कृष्ण आटली टाकळीकरांची आशा सुटली रणजित पाटलांनी सांगली गाठली म्हणूनच टाकळीकरांची शंका मिटली टाकळीला पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी पुरवणारी नेहमी दुतडी भरून वाहणारी कृष्ण आटली आणि टाकळीकरांची आशा सुटली परंतु गावचे माजी उपसरपंच रणजितसिंह सिंह पाटील यांनी थेट सांगली येथील पाटबंधारे खाते गाठलं आणि खात्याचे प्रमुख व कोळी यांच्याशी चर्चा करून नदीत पुन्हा पाणी आणलं आणि टाकळीतील पिकाच्या बरोबरच गावकऱ्यांचीही ताण भागवली पगारदार लोकप्रतिनिधींच्या विशेष प्रयत्नातून राजापूर बंधाऱ्याच्या जीर्णोद्वाराचे काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे तीन कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे गचालात पासष्ट गाळ्यांपैकी तेवीस गाळ्यांचं काम झालेलं आहे उर्वरित बेचाळीस गाळ्यांचं काम सध्या सुरू आहे याच कामाकरिता मोठा भराव घालून व उर्वरित तेवीस दारे बंद करून पाटबंधारे विभागाकडून पाणीसाठा करण्यात आलेला आहे किमान सात फूट उंचीने पाणीसाठा केला तरच कुरंदवाड आणि इचलकरंजी शहरांना पिण्यासाठी पाणीपुरवठा होऊ शकतो राजापूर बंदराच्या पश्चिमेला तुडुंब भरलेली नदी तर पूर्वेला रखरखीत उन्हात तापणारा वाळवंट अशी परिस्थिती दिसत होती राजापूर बंदऱ्याच्या खालील पाच गावांचा पाण्याचा प्रश्न बिकट होत होता त्यामध्ये टाकळी गावचा समावेश होता याची दखल रणजित सिंह पाटील यांनी घेऊन तात्काळ तात पाटबंधारे खात्याचं अधिकारी व्ही डी कोळी यांच्याशी संपर्क साधला आणि टाकळीकरांची ताण भागवण्याकरिता पाणी सोडण्याची विनंती केली त्यांची विनंती आणि नदीमधील परिस्थिती याची शहानिशा करून आज नदीत पाणी आलं म्हणूनच टाकळीकरांची शंकाच मिटली गावकऱ्यांच्या बरोबरच पिकाचीही ताण भागवली आहे महानकारे न्यूजसाठी टाकळीहून संजीव गायकवाड